हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एकदम पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी सांगणार आहे। शक्य तेवढं आपल्या व्हिडिओमध्ये आपण पौष्टिक रेसिपी दाखवायचा प्रयत्न करत आहोत। कद्दू म्हणजे लांब भोपळा हे शरीरासाठी खूप खूप फायदेशीर आहे। शुगरसाठी, बीपीसाठी, थायरॉईडसाठी, अनेक रोगांसाठी हे खूप चांगलं आहे। त्यामुळे मी आज तुम्हाला कद्दूचे थालीपीठ कसे करायचे ते सांगणार आहे। एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आणि पोळ भरणारी पण आहे। लहान ते मोठ्यापर्यंत आपण हे खाऊ शकतो। याला आपण हे मी कद्दू साल काढून खिसून घेतलेला आहे। कच्चंच घ्यायचं आहे आपल्याला, याला वाफवायचं नाही। कच्च्यामध्ये खूप जीवनसत्व असतात। मी याला मीठ लावून घेत आहे। कशामुळं म्हणजे मीठ लावल्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी सुटलं जातं, मग आपल्याला वरून पाणी अगदी कमी लागतं। म्हणजे पूर्ण प्रोटीन याच्यातले जे जीवनसत्व आहेत ते आपण बिलकुल वाया जाऊ देत नाही। वाफून घेतले की थोडंसं काय होतं, याच्यातले जीवनसत्व त्यामध्ये कमी होतात। मग मी हे कच्चंच घेत आहे। कच्चं घेतल्यामुळं आपल्याला थालपीठ भाजायचं असते त्यामुळे त्याच्यातले जीवनसत्व तर त्याच्यामध्येच असतात। 5 मिनिट झालेलं आहे, याला पाणी सुटलेलं आहे। हे पहा, पाणी सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला मी 1/2 टेबलस्पून धना जिरा पावडर, 1/2 टेबलस्पून धना पावडर घेतलेला आहे, ते टाकायचं आहे। हळद घेतलेलं आहे 1/2 टेबलस्पून। 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। 1/2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1/2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ हे शरीरासाठी खूप चांगलं असतं। मग आपल्याला सतत भाकरी खाऊन कंटाळ येतं, त्यामुळे असं काहीतरी आपण वेगळं करून खाऊ शकतो। जसं लागल त्याप्रमाणे आपण हे पीठ टाकायचं मध्ये। शक्य तेवढं याला पाणी बिलकुल लागत नाही। अगोदर असंच मळून घ्यायचं, मग जर लागलं तर थोडंसं अगदी पाणी शिंपडायचं। हे वाफेवर जे आहेत, ज्वारीचं पीठ आहे, कद्दू आहे, त्यामुळे हे खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे। हे आपण जेवणामध्ये करून जेवू शकतो। ते असे पदार्थ केल्यामुळं काय होतं, आपल्याला भाजी करण्याचं पण टेन्शन राहत नाही। हे पहा, हे त्यामध्येच पूर्ण एकजीव होत आहे। पाणी लावलं तरी आपण सगळ्या पिठाला एकदाच लावायचं नाही। कशामुळं म्हणलं ना, मग आपलं हे भाजेपर्यंत तिकडच्या साईडच्या पिठाला जे पाणी सुटतं मग ते त्यामध्ये बस होऊ शकतं। परत म्हणलं की मग पीठ जास्त लागतं, कद्दू कमी होतं, मग ते कद्दूचे मिनी थालपीठ असे खाल्ल्यासारखे लागत नाही। हे पहा, हे खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे। आपण नक्की ट्राय करून पहा, सगळ्यांना आवडतील घरामध्ये। माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला दाबून ऑल करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन आपल्याला कंटिन्यूमध्ये पाहता येतील। याला आपण लावून घेऊया पॅनमध्ये। हे पहा, मी सगळं पीठ मळून घेतलेलं नाही। आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्याप्रकारे थोडं थोडं पाणी लावायचं, का म्हणजे यामध्ये परत नंतर पाणी सुटायची आपल्याला भीती असते। हे काय ओलं व्हायला, मग ज्यावेळेस आपल्याला करायला आपण पाणी लावतो जास्त, मग त्यावेळेस काय होतं, पाणी लावल्यामुळं पीठ जास्ती टाकावं लागतं। मी 2 कप घेतलेले होते पीठ, 1 कप राहिलेलं आहे, 1 कप यामध्ये आपल्याला बस झालेलं आहे। कद्दू जास्त घ्यायला पाहिजे शरीरासाठी, हे कद्दू खूप आवश्यक आहे। आपल्याला कद्दू म्हणलं की बिलकुल जात नाही, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे खायचं आहे। मी यावरती एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे। मी ते एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे।
सगळे पदार्थ तेच असतात, सगळे साहित्य तेच असतात, पण त्यापासून आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला जे जेवण्यामध्ये आवडेल, टेस्टी लागावा असं आपण करायचा. याला या अशा प्रकारे कपड्यावरती थापटून घ्यायचं. तुम्हाला जाड हवा असेल जाड, पातळ हवा असेल पातळ. याला तेल पण खूप कमी लागतं. हे याला आपण एक आम्ही नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे, त्यावर मध्ये हे टाकत आहे. तेल अगदी एकच टेबलस्पून, आपल्याला एक पण टेबलस्पून लागत नाही. हे पहा, थोडंसं मध्ये थोडंसं बाहेरून. याला आपण भाजून घेऊया. अशा आपण चहूबाजूने करून लावायचे आहेत. हे पहा, मी गॅसवरती पॅनवर असे पाच सहा लावत आहे. आपल्याला जितके लावत बसतील तितके आपण लावू शकतो, पण हे आपण नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये केल्यानंतर काय होतं, थोडंसं आपल्याला तेल कमी लागतं. शक्य तर आता तर सध्या तरी सगळ्यांकडे नॉनस्टिकचे भांडे असतील माझ्या मते. आपल्याला तेलसुद्धा, हे पहा, मी दोनच टेबलस्पून टाकत आहे, तुमच्यासमोरच टाकत आहे, अगदी थोडंसं. एक झालं, हे दुसरं. काय होतं, सध्या आपल्याला ऑइली ऑइली खावं असं वाटत नाही. ऑइली खाल्ल्यामुळे शरीराला खूप त्रास होतो. याला आपण असं सगळीकडून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे, आणि याला दोन्ही साईडनं आपण भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर थोडंसं भाजायचं आणि याला झाकण लावून ठेवायचं. याला 2 ते 3 वाफा द्यायचे, म्हणजे भाजलं की नाही आपण पाहायचं. आपण हे भाजलं की नाही पाहूया. हे पहा, कलर चेंज झालेला आहे, हे व्यवस्थित असं भाजून पण झालेलं आहे. हे पहा, याला दोन्ही साईडनी भाजायचे नाही. दोन्ही काय होतं, दोन्ही साईडनं भाजलं ना टेस्ट थोडीशी चेंज होते. आपल्याला वाटतं वरच्या साईडनं हे कच्चं असतं, नाही कच्चं राहत नाही. वाह, आपण झाकून ठेवल्यामुळं कच्चं अजिबात राहत नाही. पहिल्यात का यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, तरी कसं आपले हे तेल पण थोडंसं वाटत आहे. पण हे तेल अजिबात नसतात, खायला खूप पौष्टिक आहेत. आपण नक्की ट्राय करून पहा. टिफिनमध्ये, लंच बॉक्समध्ये आपण देऊ शकतो हे. आणि पटकन होणारा पदार्थ आहे, खूप म्हणजे खूप अप्रतिम असा हे पदार्थ आहे. आपण याला काढून घेऊया आता. हे पहा, आपले टेस्टी असे मिनी थालीपीठ, म्हणजे छोटे थालीपीठ झालेले आहेत. हे आपण दही आणि चटणीसोबत सर्व करू शकतो, ठेच्यासोबत सर्व करू शकतो, किंवा लोणीसोबत पण आपण सर्व करू शकतो. आपल्याला इन्स्टंट म्हणल्यानंतर आपल्या घरी दही आणि शेंगदाण्याची चटणी अवेलेबल असते, त्यासोबत आपण कांदा. हे अगदी अप्रतिम असं पदार्थ आहे. प्रवासामध्ये हे 2 दिवस व्यवस्थित राहू शकतं. प्रवासामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो, टिफिनमध्ये लेकरांना आपण देऊ शकतो, लहान ते मोठ्यापर्यंत हे पोटभर खाऊ शकतो. आणि आपल्याला पोट खराब होतं असं पण नाही बिलकुल. हे आपण नक्की ट्राय करून पहा. हे पहा, ऑइली पण नाहीत बिलकुल, खायला खूप छान लागतात. ही रेसिपी पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.